नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वस्तुगुलमला हिऊ. कोरोना विषाणूच्या संकटामुळे गेल्या 1.25 वर्षापासून अनारक्षित रेल्वेगाड्या रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आल्या होत्या. मात्र याच दरम्यान रेल्वे मंत्रालयाकडून विशेष रेल्वे आरक्षित एक्सप्रेस गाड्या चालवण्यात येत होत्या. सदरच्या गाड्यांमध्ये आरक्षणासह तिकीट जास्त असल्यामुळे रेल्वे प्रवाशांना आर्थिक भूर्दंडासह आरक्षण न मिळाल्यास त्रास सहन करावा लागत असल्याची बाब जिल्ह्याच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या लक्षात आली. त्या अनुषंगाने दिनांक 8 जुलै 2021 रोजी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री उपेंद्र सिंग हे वाशिम येथे आले असता सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना आरक्षण नसल्यामुळे होत असलेल्या त्रासाबद्दल आणि अनारक्षित प्रवासी पॅसेंजर गाड्या सुरू करण्याबाबतचे निवेदन व भ्रमणध्वनीवरून सूचना खासदार भावनाताई गवळी यांनी रेल्वेचे महाव्यवस्थापक उपेंद्र सिंग यांना दिल्या होत्या. त्यानुसार खासदार गवळी यांच्या मागणीला यश आले असून दिनांक 19 जुलै 2021 पासून अनारक्षित पूर्ण अकोला पूर्ण ही दिवसा चालणारी डेमू रेल्वे गाडी सुरू होत आहे. गाडी संख्या 077-73 ही पूर्ण ते अकोला गाडी सकाळी 7 वाजता पूर्ण येथून निघून सकाळी 10 वाजता वाशिम मार्गे अकोला येथे दुपारी 12:10 पोहोचेल व गाडी संख्या 077-74 ही अकोला पूर्ण गाडी सायंकाळी 4 वाजता अकोला येथून निघून वाशिमला सायंकाळी 5:16 पोहोचेल. या गाडीला हिंगोली ते अकोला दरम्यान नावलगाव, माळशेलू, कन्हेरगाव नाका, केकतुंबरा, वाशिम, जवळका, अमानवाडी, लोहगड, बार्शीटाकळी, टुनिशिवापूर व अकोला असे थांबे असून या दिवसा चालणाऱ्या डेमू अनारक्षित रेल्वे गाडीचा रेल्वे प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्ह्याच्या खासदार भावना गवळी यांनी केले आहे. दरम्यान बऱ्याच दिवसांनी अनारक्षित रेल्वे गाडी सुरू होत असल्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. पात्र हा वत्सगुलमला हिऊ, आपली संस्कृती आपला वसा. पात्र हा वत्सगुलमला हिऊ, आपली संस्कृती आपला वसा.